अविरत जनसेवेच्या अवलियाचा श्री गणेशा। जनसेवा परमो धर्म हे व्रतच जणू काही जण जन्माला येतानाच घेऊन येतात। असंच एक सर्वसामान्यमध्ये राहूनही असामान्य कार्य करणारं तुमच्या आमच्यातलं व्यक्तिमत्व म्हणजेच गणेश भोकरे, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, हिंदू हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आणि प्रेरणेनं प्रेरित होऊन ह्या युवकाची पावलं एका वेगळ्याच दिशेनं पडू लागली। ही पावलं यशाच्या राजमार्गाची होती, तसंच जनतेच्या विकासाची होती। खुर्चीसाठी पैसे घेऊन काम करणारे अनेक जण असतात, पण सतत इतरांसाठी झटणारे आणि निस्वार्थीपणे सेवा करणारे हे फार क्वचित सापडतात। आज गणेश भोकरे यांच्या यशाचा आलेख हा चढताच आहे एखाद्या गगनभरारी प्रमाणे। कार्यकर्ता ते शाखा अध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष ते आज मतदार संघ अध्यक्ष, जेव्हा तमाम जगावर कोरोना रूपी महासंकट ओढवलं तेव्हा या संकटरूपी अजगराच्या विळख्यात आपला भारत देश, आपला महाराष्ट्र देखील सापडला। पण हा शिवरायांचा मावळा मागे हटला नाही, राजसाहेबांच्या शब्दा इतकीच चोख जबाबदारी तो बजावत होता। त्यानं आपल्याच भर चौकात मोफत मदत कक्ष स्थापन केला, त्याअंतर्गत सर्व प्रकारची मदत त्यांनी सर्वांना केली। म्हणजे आपला घरचा पुरुष जबाबदारी घेऊन पुढे सरसावतो त्याचप्रमाणे ते पुढे सरसावले। कोणाचा निधी येतोय, कोणाची मदत येते याची वाट न पाहता कार्यरत राहिले। आज गणेशजींकडे आलेला प्रत्येक माणूस रिकाम्या हाती जात नाही, तर भरल्या डोळ्यांनी आणि भरल्या हातानेच सुखाने आणि समाधानाने घरी परततो। गणेशजी म्हणजे एक आशावादी आणि कर्तृत्ववान नेतृत्व आहे। इथे आल्यावर कोणाची निराशा होत नाही। गणेशजींचं कार्य तेवढ्यापुरतं मर्यादित नाही, तर त्याही पलीकडे जाऊन ते अगदी तळागाळातली कामंही अगदी सहजरित्या निभावतात। आजवर त्यांनी अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम सुद्धा राबवलेले आहेत, जसे की स्वरराज करंडक ढोल ताशा स्पर्धा। आणि गणेशने अतिशय चांगले चांगले उपक्रम गेल्या 10 वर्षामध्ये त्याच्या प्रभागामध्ये केलेत, आणि त्यामुळं गणेश हा त्याच्या प्रभागामध्ये लोकप्रिय आहे। मला वाटतं की माननीय राजसाहेबसुद्धा ज्यावेळेस गणेश भेटतो त्यावेळेस गणेशला राजसाहेब म्हणतात की अरे तुझं ढोलपथकाचं कसं चाललं आहे। म्हणजे गणेशने ज्या ढोलपथकाच्या स्पर्धा घेतल्या होत्या त्या आजही 10 वर्षानंतरसुद्धा माननीय राजसाहेब त्याला कायम बोलतात, असा आमचा गणेश याला मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपतींवर आधारित पुरंदरे वक्तृत्व स्पर्धा हे त्यांचे उपक्रम विशेष गाजले आहेत। त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा ओघ हा त्यांच्या आदरापोटी आणि प्रेमापोटी येतो। गणेश हा एक युवा उद्योजक सुद्धा आहे, तो त्याच्या भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम करतोय, पण येत्या निवडणुकीमध्ये नक्कीच त्याला यश मिळेल आणि भविष्यामध्ये पुणे महानगरपालिकेत एक चांगलं काम त्याच्या माध्यमातून नक्की होईल, याच सदिच्छा व शुभेच्छा व्यक्त करतो। कुणीही पैशांसाठी इथे स्वार्थी भावनेनं काम करायला येत नाही। आज पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, तसंच ते आता गणेशजींसारख्या खंबीर आणि मातब्बर नेतृत्वामुळे समाजसेवेचं देखील हक्काचं घर म्हणून ओळखलं जाऊ लागेल, यात अजिबात शंका नाही। गणेश भोकरे हा मुळातच गणपतीचा कार्यकर्ता, हाडाचा कार्यकर्ता, आणि हाडाच्या कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खूप असा आनंद होतो, कारण हा हाडाचा कार्यकर्ता लवकरच पुणे महानगरपालिकेमध्ये पोचावा अशा प्रकारचे मी या ठिकाणी सदिच्छा देतो। उत्तम प्रकारे एखादा कार्यक्रम कसा करावा आणि तो सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांच्या मनात कसं घर करेल हे गणेशकडनं शिकावं। येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत कसबा मतदारसंघातनं पहिली सुरुवात नगरसेवक पदाची जी सुरुवात होईल ती गणेशकडूनच आम्हाला खूप अपेक्षा आहेत, आणि ते 100% तो पूर्ण करेल। आमच्या गणेशला या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यक्रम असतील त्याची कार्यक्रम घेण्याची शैली ही आवडावी असते, ते वाखाणण्यासारखे असतात, त्याचा आदर्श पुणे शहरातले मनसैनिक घेत असतात। गणेशला खरं मी पूर्वीपासून ओळखतोय, त्यांनी एखादं काम हाती घेतलं की जिद्दी आणि चिकाटीने तो तडीस नेतो, हे त्याचं मेन कौशल्य आहे। गणेश बोकरे हा उत्कृष्ट संघटक म्हणून आज पुणे शहरात नावलौकिक आहे। विविध संस्थेमध्ये युवकांना रोजगार देण्यापासून तर ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, त्यांना सातत्यानं तो मदत करतो। अत्यंत चांगला कार्यकर्ता म्हणून त्याचं काम पुण्यनगरीमध्ये करतोय। राजकारणामध्ये पक्ष जरी वेगळे असले तरी एक नातं जे खूप अनमोल आहे आणि ते आहे बहीण भावाचं। ते नातं माझ्यापेक्षा माझ्या भावंडांनी बहरून जास्त आणलेलं आहे आणि त्यातलाच माझा दमदार भाऊ गणेश भोकरे, आज तुझा वाढदिवस, तुला या ताईकडनं खूप खूप शुभेच्छा। चांगले उद्योजक मनसेचा पुणे शहरातला एक युवा चांगला चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देते। पण तरी गणेश, तुला माझ्याकडून माझ्या संपूर्ण टीमकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज गणेशजींचा वाढदिवस, आज वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांना हीच अशीच अखंड अविरत जनसेवा करण्यासाठी आई भवानी उदंड निरोगी आयुष्य देवो, हीच मनसे प्रार्थना। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजय भव, विजय भव, गगन कहे विजय भव। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजय भवन।